वळूयात पुढील बातमीकडे. कर्नाटकातील गदक येथे मुलानेच आपले वडील आणि सावत्र आईला मारण्याची सुपारी दिली होती, त्यातूनच चौघांचे हत्याकांड करण्यात आले. या प्रकरणी सूत्रधारासह 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे यातील 5 संशयित मिरजेचे रहिवासी आहेत. त्यांना 65 लाखांची सुपारी देण्यात आली होती असंही तपासात निष्पन्न झालंय. विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे. त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती, पण बळी गेला तो बाकळे यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा. त्यासह विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला. फिरोज निसार अहमद काझी वर्ष 29 राहणार राजीव गांधीनगर गदक, जिशान मेहबूब अली काझी वर्ष 24 राहणार हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अशफाक काझी वर्ष 19, सोहेल अशफाक काझी वर्ष 19, सुलतान जिलानी काझी वर्ष 23, महेश जगन्नाथ साळोंके वर्ष 21, वाहिद लियाकत बेपारी वर्ष 21 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गदकचे रहिवाशी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. विनायक हा प्रकाश यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा. विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्यात मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता. विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती, यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचे ठरवले, त्यानुसार त्याने संशयितांना सुपारी दिली. प्रकाश बाकळे आणि त्यांची पत्नी सुनंदा घरातील वरच्या खोलीत झोपी गेले होते. त्यांनी दरवाजाची आतील कडी लावून घेतली होती. संशयितांनी दरवाजावर अनेकदा लाथा मारल्या, तोपर्यंत प्रकाश यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यामुळे घाबरून संशयितांनी तेथून पलायन केले, पण त्याआधी त्यांनी त्यांचा दुसरा मुलगा कार्तिक याच्यासह वाग्दत्त वधू व तिच्या आईवडिलांची हत्या केली. या प्रकरणाने गदकसह संपूर्ण राज्य हादरले होते.